कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फुलंबरी येथील प्रभाग क्रमांक तेरामध्ये नगरसेवक गणेश राऊत यांच्या वतीने गरीब गरजूंना मास्क व अन्नधान्याचं वाटप करण्यात आलं फुलंबरी येथील प्रभाग क्रमांक तेरामध्ये गरीब आणि गरजू नागरिकांना नगरसेवक गणेश राऊत यांच्या वतीने चारशे मास्क आणि अन्नधान्याचं वाटप करण्यात आलं सगळीला अन्नधान्य वाटप करताना सोशल डिस्टन्स पाळत लाभार्थ्यांना घरोघरी अन्नधान्याचं वाटप करण्यात आलं एकूणच लॉकडाऊन काळात मोलमजुरी करणाऱ्या नागरिकांची मोठ्या प्रमाणात वाताहात झाली असून आणखी किती दिवस हा लॉकडाऊन राहील ही समस्या अनेकांना सतावते औरंगाबाद येथे कोरोनाची रोज होत जाणारी वाढ ही सारख्या शहराला परवडणारी नाही कारण फुलंबरी ते औरंगाबाद फक्त पंचवीस किलोमीटर अंतर आहे आणि सगळ्यात जास्त फुलंबरी शहराला याचा मोठा धोका असल्याकारणानं त्याचप्रमाणे येथील अनेक व्यावसायिक सामान खरेदी करायला शहरात जातात त्यातच भाजीपाला विक्रेते दूध विक्रेते यांची औरंगाबाद येथे कायम चालू असते अशावेळी फुलंबरी येथे कोरोनाचा मोठा धोका निर्माण झाला आहे अशा वेळी गोरगरीब नागरिकांचे मोठ्या प्रमाणात होत असलेले हाल लक्षात घेऊन या ठिकाणी अन्नधान्याचं वाटप करण्यात आलं वृत्तप्रतिनिधी नंदकुमार हापत फुलंब्री